दोनों सिमेंट सांबा है एक मुख लग में चार फोटो ले रहे थे तो और ऐसे था वो अभी डांस कर कॉमनवेल्थ गेम मध्ये सुवर्ण पदक विजेती सुवर्णा कन्या तेजस्विनी सावंत यांचं भडकात आगमन झालेलं आहे आणि अतिशय जल्लोषामध्ये वंदे मातरम भारत माता की जय आहे या सगळ्या घोषणा होत आणि त्यातून आपण पाहतो की सगळे कुटुंबी असतील सगळे चाहते इथे आहेत. आता खरं तर एअरपोर्टवर आता थेट आलेले आहेत जखमी जवानांच्या भेटीसाठी. तेजस्विनी काय सांगाल, तुम्ही सांगत होता की तुम्हाला मला असं वाटतं की मी संवेदनशील आहे असं जे तुम्ही म्हणता तेच मला वाटत नाही, कारण ऍक्च्युली प्रत्येक भारतीयांनी हे असलं पाहिजे. आता आपण इथे जे छान मस्त लाईफ जगतोय, आपल्या आवडीच्या गोष्टी करतोय, इतकं छान एन्जॉय करतोय, लाईफ एन्जॉय करतोय, ते फक्त या जवानांमुळे आहे. कारण थोडे दिवस आपण गावाला गेलो ना तरी दोन चार दिवसांनी कधी तर परत येतो पोहोचत, तरी विचार करा हे जवान स्वार्थासाठी म्हणजे त्यांना त्यातून काहीच नाही मिळत, पण तरीही ते फक्त आपल्या संरक्षण व्हावं, आपण सुरक्षित राहावं याच्यासाठी ते सीमेवर लढतात. आणि खरंच खूप वाईट वाटतं त्यांना बघून की अभिमान तर आहेच त्यांचा, पण जेव्हा आता मी अपंग सगळ्या जवानांना भेटून आले तेव्हा खूप फील झालं की आपल्यासाठी एवढं सगळं त्यांनी त्याग दिला, एवढं केलं आणि त्याची कदर आपल्याला नाही आहे. मला असं वाटतं की प्रत्येक भारतीयाला ही संवेदनशीलता असलीच पाहिजे आणि त्यांनी जवानांना तेवढाच खूप रिस्पेक्ट दिला पाहिजे त्यांना. तुम्ही सगळं बोलता तुम्हाला आलाय, अशी काय प्रतिक्रिया मिळाली, वेगळी प्रतिक्रिया जी तुम्हाला आनंद देऊन दिली, तुम्ही तर भेटला त्याचा आनंद आहे, पण अशी एखादी प्रतिक्रिया त्या जवानांपासून त्याच्या चेहऱ्यावरचं स्माईल अगदी धैवरलं आणि भारवलेलं सगळं वातावरण आहे. पण त्यांनी आता मी दोन तीन वेळा तुमच्याशी बोलली आहे, पण तुमचं भारवले पण भारले पण आपण पुण्यश्वर छत्रपतींच्या मातेतले आहोत आणि या ही जी प्रेरणा सण आहे महाराजांचं नाव अनेक ज्या असून बलिदानं केली ती बुलेदा लक्षात ठेवून आपण सगळं दोघांनी काम केलं पाहिजे. तेजस्वी जण आमचं माझं जे आपण सांगितलं तेव्हा त्यांनी बोलले की मला हे पहिलं जवानांना अर्पण करायचं आहे, त्यातही हे जवान कोण आपण नेहमी ऐकतो की इथं जवान हुतात्मा झाले किंवा आता ते सर्विंग करतात, असे काही जवान आहेत की त्यांची एकदम तारुण्य त्यांनी त्यांचं देशासाठी दिलं आहे. आता लोक कुठेतरी त्यांचा काही पार्ट दिलेलं नाही, त्यांनी त्यांचं तारुण्य दिलं आहे ते पण कसं की त्यामुळे तुम्ही बघाल की कोणाचं आता आम्ही तेजू भेटले होते, तेजू का बोलू शकले नाही, आपलं वातावरण खूप वेगळं होतं पण मीडिया आता लावत नसल्यामुळे आपल्याला ते बघायला नाही मिळालं, पण मी तेजू वगैरे सांगू इच्छितो कोणाचा हात गेलेला जवान तो इतक्या त्या स्टार्ट मानेने आणि त्या सोपवर म्हणजे आपल्या भारताचा राजचिन्ह विरोधात तो जयाने म्हणतो की नाही आम्ही व्यवस्थित आहेत, तुम्ही तुम्हाला काही ओळखलं का आम्ही मस्त कंट्रीत आहोत आणि काय म्हणतात आम्ही अजून आम्हाला देशाचं काम करायचं आहे, हे जेव्हा ती मंडळी बोलतात तर अजून मला वाटतं की अजून आता भारतीय युवकांना अजून काय हवं आहे. नाही असं काही नाही, आता जे समीरने आणि तेजस्वीने सांगितलं त्याच सगळ्यांच्या भावना आहेत की आपण आपल्या जवानांना जे कदर करायला पाहिजे त्यांच्या त्यागाची तेवढी होत नाही आणि ती आपण केली पाहिजे. काय सांगायला तर गोल्ड मेडल आणि सिल्वर मेडल दोन मेडल एकत्र खूप छान वाटतंय, प्रश्नच नाही आणि त्या पुढंही ते अजून चांगलं ते गाठेल ऑलिम्पिकचं. सगळ्यांचा खरं पाठिंबा आहे, अभिमान आहे की जे काकी आहेत ते आपल्या देशासाठी तू काय काय पाहिलं सगळ्यापासून. मला खूप अभिमान आहे माझ्या आवडतीच्या काकींचा आणि मला मोठं मोठं होऊन नेम बाजूत पण नंबर काढायचा आहे आणि मला तेजस्विनी सावंतच व्हायचं. किती बोलताय या सगळ्या प्रतिक्रिया आहेत, खरं तर या छोटी आहेत, एक चांगली खेळाडू, एक चांगली सून, एक चांगली मुलगी आणि एक चांगली काकी सुद्धा, हे सगळं वातावरण इथे आपण सगळं अनुभवतोय आणि हा जो स्पिरिट आहे आपण सगळ्यांनी तसंच ठेवायला पाहिजे जेणेकरून आपण आपल्या देशासाठी